तुझा निरोप घ्यायला आलो आहे मी. माझा निरोप? हो, तपसा नदीच्या तीरी बसुली ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ते ऋषीमुनीच आता आले होते. गुरुदेवांच्या अनुज्ञेनं त्यांचं संकट निवारण करण्यासाठी मला गेलंच पाहिजे. दुसरं कोणी नाही का जाऊन चालणार? आता हे काम सेनापतीच नाही का? नाही नाही, ब्रह्मवृद्धांच्या सेवेसाठी मला स्वतःलाच गेलं पाहिजे. मग मी येते बरोबर. तू? अगं, हा काही तर पूर्वीचा वनवास नव्हे. मी जातो आहे तो सेवेसाठी. आता किंचितच लवकर परत येणार आहे. एकटीच जाणार? नाही, लक्ष्मण आहे सोबत. मग मी येणार. आपण गेलात आणि मी आले नाही असं कधी झालंय का? लक्ष्मण भाऊची सोबत येणार मग मलाच का म्हणती? तो योद्धा आहे, माझं शरीर रक्ष. जिथं मी तिथं तो असायचाच. नाही, मी येणारच. तमसा नदीचं नाव घेताच त्या जनस्थानाची आठवण होते मला. ते खरं आहे, पण जनस्थान जाण्याची तुझीही योग्य वेळ नाही. पुन्हा स्थापून तिथे जाऊन संग्रामही करावा लागेल. होऊ दे संग्राम, मी येणारच. काय हा मोरकटपणा? राहू नकोस, आज मी तुला वचन देतो. वनवासातला तो आनंद पुन्हा अनुभवण्याची संधी देईल. आता असं रूपांना निरोप दे बरं. प्रथमवृद्धांच्या सेवेच्या मी कशी येणार? पण अगदी लवकर यायचं बरं का? अगदी, एका क्षणाचाही विलंब लागेल नाही पहा.